मेन सीन जिथे हॉर्नवे तिकडे मी आलेलो आहे आणि इतकी पब्लिक जमली पिटलं भाकरी ब्लॉग गाईज कमल बरं दादा कसं पितायचं नमस्कार पब्लिक आज व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी एका इंटरेस्टिंग प्रॉडक्ट बद्दल सांगणार आहे ते म्हणजे मामाअर्थचं उपटन फेस वॉश. उपटन हे असं इन्ग्रेडियंट आहे जे आपल्या मम्मी आणि आजी त्यांच्या टाइम मध्ये हाऊस होल्ड रेमेडी चेहऱ्यावर एक चांगला ग्लो येण्यासाठी एक हाऊस होल्ड रेमेडी म्हणून वापरायचे. आणि जे तुम्ही बघता लग्नामध्ये हळद वगैरे खेळली जाते चेहऱ्यावर एक ग्लो येण्यासाठी तर तुम्ही ते रेग्युलरली नाही करू शकत पण तुम्ही हा फेस वॉश रेग्युलर वापरू शकता तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो राहील तो पण रेग्युलरली कारण ह्याच्यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला मी आता सांगतो नीट ऐका. उपटन फेस वॉश मधलं पहिलं इन्ग्रेडियंट म्हणजे टर्मरिक. त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत ते तुमच्या स्किनला रिवाईव्ह करतं आणि एक नॅचरल ग्लो आणतं आणि ते प्रीमॅच्युअर एजिंग पण डिले करतं. आणि सेकंड इन्ग्रेडियंट म्हणजे वॉलनट बीट्स तुमच्या अप्पर लेअर ऑफ द स्किनमधनं डेड सेल एक्सफोलिएट करतं म्हणजे तुमची स्किन रिफ्रेश आणि ग्लोईंग दिसते. आणि थर्ड इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट म्हणजे सॅफ्रॉन. इट कंटेन्स मेनी व्हिटॅमिन्स अँड अँटीऑक्सिडंट्स दॅट ॲड्स टू द स्किन्स नॅचरल रेडियन्स अँड ऑल्सो सूदेस इट. सो लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे जिथून तुम्ही हे प्रॉडक्ट बाय करू शकता आणि जर माझा प्रोमो कोड वापरला तर तुम्हाला 20% ऑफ पण मिळेल. पण हा डिस्काउंट तुम्हाला फक्त वेबसाईट आणि ॲपवर मिळणार आहे. पण तुम्ही नायका ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा वेबसाईटवरनं पण प्रोडक्ट बाय करू शकता. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे वेन एवर यू परचेस फ्रॉम मामाअर्थ दे लिंक युअर ऑर्डर ऑन द वेबसाईट टू अ ट्री दॅट दे प्लांट. यू कॅन ट्रॅक दिस ट्री थ्रू युअर ऑर्डर. बाय 2025 मामाअर्थ इज एमिंग टू प्लांट 1 million ट्रीज ॲज अ पार्ट ऑफ दिस इनिशिएटिव्ह. बेस्ट ऑफ लक गाईज. महाराष्ट्र पब्लिक आता चाललेलो आहे एका शूटला. आता ऍक्च्युली हा ब्लॉग तर शूट नंतरच पडणार आहे 100%. पण आता सगळेजण खाली वाट बघतायत तरी मी घरातल्या घरात हा व्हिडिओ चालू केला. मामा बाय 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 पप्पा चालणार आहे खाली जाऊ आता कारण फार लेट होऊन सगळेजण वाट बघतात खाली. तर आता मी थांबलेलो खाली. या सॉंगच्या टीम मधले 4 जण आपल्या सोबत आहेत. मी खाली गेले की तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोच पण आता पटकन चला. बापरे सॉरी काका सॉरी भावा लेट झाला. हॅलो आमचे दादा आहे. दादा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आम्ही आता हायवेला एका हॉटेलवर थांबलेलो आहे. ते आपले डिरेक्टर आहेत आम्ही सर आणि ही आपली या सॉंगची हिरोईन आहे जीवाला लागलाय गोर प्रांजल. काय झालं काय एवढी हसली तू काय झालं तुला काय असली सांग आता खरं सांग. ब्लॉग मध्ये सगळं खरं केलं. हा मग असंच सॉंगचं नाव आहे आपलं हो का नाही बाबा पुरण मॅडम. जाऊ आम्ही कधी झोपू काय माहित नाही आता बघू. बघा पुढचा ब्लॉग पुढे आता बाय बाय. आम्ही पोहोचलेलो आहे जस्ट नाशिक मध्ये पोहोचलेलो आहे. ते बघा आता जस्ट पोचल्या बसले एक गोष्ट भारी काय दिसली माहिती का महाराजांची मोठी मूर्ती आहे घोड्यावर बसलेली. पोचल्या बसल्या एकदम पॉझिटिव्ह फील झालं खूप भारी वाटलं. आता पोचलोय इकडे आमची आता ही छोटीशी रूम आहे जिथे आम्ही 1-2 दिवस आता राहणार आहे म्हणजे बाकी जण तिकडे गेले आणि आता डिरेक्टर पण आलेले आहेत की डिरेक्टर आणि मी इथेच याच बेडरूम आमची आता ही कुठली तिकडे 3 बेडरूम बेड्स आहे. शपत म्हणजे आता आपण तिकडे जायचं का. चला रूम सोडा आमची लवकर तिकडे जा. चला तिकडे लवकर परत सांगेन. ए जा ना लवकर कशाला सूचना कशाला हवी तुला. जा ना निवांत उठतो आपण जा लवकर तिकडे. काय सूचना बिचना जा बाय गुड नाईट मॅडम. झोपू यार बाद झालं. याला उठवल कोण हा खूप मोठा प्रश्न असतो आणि फायनली आम्ही मिशन मध्ये सक्सेस झालो आहे बा. आणि आता लगेच 2 मिनिटात आंघोळीला पडतो बरं कोटल्या बरोबर म्हणजे असं त्याचं कसलं भारी कन्व्हिन्स करतो. आता उठलोय आम्ही आता कुठे जायचंय माहिती नाही. कुठे जायचंय बा आपल्याला वडनेर शूटला. तर आवडून झालेलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की
मी आंघोळ केली तरी आंघोळ केल्यासारखं का वाटत नाहीये. तर असं केस दाढी वगैरे तसे ठेवायला लागलं कारण या सॉन्ग मध्ये कॅरेक्टर असं आहे. हे आमचे प्रोड्युसर आहेत या सॉन्गचे. हे बघा ह्या प्रोड्युसर आहेत आणि यांचं नाव काय? प्रणिकेत आणि संध्या. हा बघा आम्ही आता सगळेजण चाललो रिक्षाने. ओला बुक झालेला आहे म्हणून कारण आपल्याला टाइम फार लिमिट असतो. त्या दोन दिवसामध्येच त्या तीन दिवसामध्येच आपल्याला शूट करायचं असतं. त्याचं बजेट एकदम वाढून जातं. सो या सगळ्या गोष्टी करत आम्ही चाललोय. हे आपले डी ओ पी आहेत. भाऊचं नाव काय? जयेश पाटील. जयेश पाटील. हे लोकेशन आहे नाशिक मध्ये. परत एकदा महाराज दिसलेत. वा. आणि इकडे गार्डन. इथे सगळी तयारी चालू आहे. तुला आवडतो? हा तेव्हा तो ह्याच्या पण इथे शूट आहे. बघू आता आपली पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपण परत दाखवू पुढे शूट मध्ये काय होतं काय नाही. तर मला त्यात गरम व्हायला लागलं म्हणून मी टी शर्ट घातला आता. आणि लगेच ही हसतीये. तुला जमतो डान्स? आम्हाला नाही जमत. आम्हाला जरा घाम काढायला तो तेव्हा जमतो. नाही जमत आहो लगेच. यस भावा. तर गाईज आता प्रॅक्टिस वगैरे झालेली आहे. तर आता मला परत चेंज करावं लागणार आहे. तिकडे प्रांजलीचा शॉट चालू आहे. मी दाखवतो. आणि आता जे ओरडतात ना मी ते पण हाय प्रांजली. तिचा शॉर्ट चालू आहे धुरामध्ये. कुठं जाते आता? तिकडे बाथरूम आहे. मी स्वतःला खूप तयार करतो काल रात्रीपासून की असं काहीतरी प्ले करायचंय. एक ऍक्ट करायचं आहे. आणि असं चॅलेंजिंग काय करत असलं की मजा येते. मला पण मजा येते की हा चला काहीतरी करू. सो लेट सी. मी आता कपडे चेंज करतो आणि फर्स्ट टेक दिल तो. सो थोडस नर्वस प्रत्येकाला वाटतं जेव्हा काहीतरी आपण करत असतो. सो मला पण आत्ता वाटतंय. एवढे सॉंग झाले, सगळं झालं, पण तरी पण मला थोडस आत्ता वाटतंय. सो जसं मी बोललो होतो अशा एका साध्या सिम्पल एकदम मुलाचं मला ते कॅरेक्टर करायचं आहे जो थोडासा मेंटली चॅलेंज आहे. सो आता मी तरी आता इथं प्रॅक्टिस करणार आहे की कसं मी करू ते किंवा कसं मी तो नाही का कसं तो कसं धरू ते कॅरेक्टर किंवा कसं करू. आता मला समजत नाही मी काय बोलते कारण आणि काय आता बोलू. ठीक आहे बघा तुम्ही आता पुढे. तर आता आमचं एका लोकेशनवरचं पूर्ण शूट झालेलं आहे. आणि मला वाटतं एवढ्या सगळ्या वेळानंतर म्हणजे आपण किती वाजता चालू केलं सगळं? आय थिंक 9:10 चालू केलं. आता 4 वाजलेत. मला असं वाटतंय आत्ताशी फक्त 50 ते 60 सेकंदच शूट झाले असतील. हा सिरियसली आता आम्ही चाललोय जेवायला. तिला जाम भूक लागली होती. अरे बॉम्बे. तर मला हे खूप भारी वाटलं त्यामुळे मी परत ब्लॉग स्टार्ट केला. हे लोकेशनच खूप सुप्पर वाटतं. हे माझं घर दाखवणार आहेत. हे माझं घर दाखवणार आहेत तिथे. बघा आता कुठे मस्त बसलोय. मी खाटेवर बसलोय एकदम भारी. आणि इथे आता आम्ही बसून मस्त पिठलं भाकरी वगैरे खाणार आहे. ते बघा आतमध्ये तिकडे आपली सगळी टीम बसलेली आहे. मी जाऊन खाणार आहे. तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवतो. खूप भारी वाटतंय. हे बघा मला माहिती नाही तुम्हाला किती क्लिअर असेल.
बट दिस इज पिटला भाकरी ब्लॉग. हू गाइज एन्जॉय. वाह काय गोडे. अरे वाड नीट वाड. आणि याच त्या मगाच्या पिटलं भाकरी ब्लॉग गाईज कमल. हळू असा हळू जोरात असा. काय तर आता मी ब्लॉग घ्यायचं विसरलो. ऍक्च्युली खूप वेळ झाला खूप वेळ झाला विसरलो कारण इतकी गडबड झाली आमची त्या लोकेशनवरून परत हॉटेलला जाऊन परत हे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी ड्रेस म्हणजे जो आता कॉस्ट्युम वगैरे घालायला त्यासाठी खूप गडबड झाली. आमच्या एरियाला सर्दी आली आहे ती सारखी फुसफुस फुसफुस करते. तर थोड्या वेळाने तो सीन चालू होईल. हा बोल बोल बोल. संध्या आमचे आपले जे प्रोड्युसर आहेत त्यांचेच रिलेटिव्ह आहेत त्यांच्या घरी आले. हे बघा एक काके आहे तिकडे त्यांच्याकडे आले. इथे बसलोय आता थोड्या वेळाने जाईल आम्ही मग सीन चालू होईल. कसं पितय चहा तर गाईज आता मेन सीन जिथे होणार आहे तिकडे मी आलेलो आहे आणि इतकी पब्लिक जमली. असं वाटतंय माझी इच्छा आहे तो बंद करा. माझ्या जीवाला लागलाय सीन आहे. इथे बसून मला असं वाटते मला प्रत्येक सॉन्ग मध्ये रडावंच लागते आणि या या ह्याच्यामध्ये तर जास्त रडायचं. त्यामुळे असं आता आम्हाला डिरेक्टरनी सांगितलंय मला डिरेक्टरनी सांगितलंय की खूप लहान मुलासारखं किंवा पुढे खूप खूपच तुला हळू झालं असं तुला रडायचं. सो बघू तो कसं होतो. तर गाईज आता आम्ही घाईघाईत निघालोय कारण काल रात्री खूप लेट झोपलो लागेल लेट झोपलो आणि आज परत लवकर उठलोय आणि परत आता चाललोय शूटला. गाडी आलेली आहे आमची आजची गाडी डिफरंट आहे. डायरेक्ट शूटवर जाऊ बघू कारण आता एकच दिवस आहे एका दिवसात कम्प्लीट करायचं असतं. सो फास्ट फास्ट आमचे डीओपी पाटील मी एवढी मज्जा मी कुठल्या डीओपी सोबत नसेल केली जेवढी आमच्या ह्या नवीन फ्रेंड आता जो माझा झालाय त्यासोबत करतोय. ए तिकडे बघ ऍक्शन कशी पाटील जी काय बसतील का मागे पाटील. आता महिला पण घेतो काल तुझे पहिलं लोकेशन होतं तिकडे चाललंय परत आता कसले कसले आवाज काढली मधन मधन काय नाही चालू बोल. तर आता आम्ही परत एका लोकेशनला आलोय. हे शेत आहे. अरे यार झेंडूच्या शेतात आपण आलेलो आहे अँड दिस इज पाटील. दिस इज पाटील. पाटीलचं स्टाईल पाटील पाटील. मजा येते खूप मजा येते मला मला इथं इथं हे टेक्स जायला आणि ह्या पूर्ण ह्याच्यात काम करायला मजा येते. ते सीन पण भारी तुम्ही बघितले असेल होपफुली. वाव कुठे चाललं आम्ही शिफ्टिंग डीओपी आम्हाला ट्रिपल सीट घेऊन चाललं दुसऱ्या लोकेशनला. इतकी गडबड करावी लागते
आजच शूटिंग कंप्लीट करण्यासाठी. वन मोर उलट पकड़ झाला भाऊ असं पकड. गुड मॉर्निंग एवरी वन. तर आता वाजलेले आहेत 8. आम्ही आता लोकेशनला आलो इथे आणि दोन दिवसात जे शूट होणार होतं ते फायनल दोन दिवसात नाही झालं. आज तिसरा दिवस आहे. काल जास्त काही मला घेतच नाही आलं कारण इतकी गडबड झाली आणि क्राऊड पण खूप आला होता ना, त्यामुळं मॅनेज करता नाही आलं. आणि मग डायरेक्ट जाऊन जेवण वगैरे करून पटकन झोपून गेलो कारण कंटिन्यू 3-4 दिवस तर काय झोपलं झाली, झोपच झाली नव्हती. सो आता येऊ माशी. आता शेवटचे दोन सीन झाले, जसं मी सांगितलं शेवटचे दोन सीन राहिलेत तर बघू कसं होतात. बघा कुठला सीन चालू आहे आता. फर्स्ट सीन इंट्रोडक्शनचा. ओके दादा चलो. हो घेतली सगळी औषध आणि एक औषध राहिलं. तर फायनली शूट संपलेलं आहे, पूर्ण शूट सगळं झालेलं आहे आणि मी सारखं बोलू शकलो नाही, सारखं घेऊ शकलो नाही कारण फास्ट फास्ट करत होतं कारण आम्हाला पुण्याला जायचं आहे. कारण परत परवा आमचं एक वेगळं शूट आहे, म्हणजे माझं एक वेगळं शूट आहे. तर फायनली सगळं झालेलं आहे आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांना मनापासून थँक्यू की तुम्ही एवढं सपोर्ट करताय, म्हणूनच मी हे चालू करू शकलोय. तर अरे व्हिडिओ चालू झाला बोलू नका काही पण. तर फायनली शूट संपलेलं आहे. कसं वाटतं सगळ्यांना? प्रोड्युसरला पण लय भारी वाटत असेल. प्रोड्युसरला पण लय भारी वाटत असेल. पण तरी तिसरा दिवस झालाच, बजेट वाढलंच. तर 3-2-1 पॅकअप. सो गाईज असंच प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करत राहा, ही आपली पूर्ण टीम आहे. तरी मला सगळ्यांचं इंट्रोडक्शन किंवा सगळ्यांचं सांगता नाही आलेलं, पण तरी पण सगळ्यांना मनापासून थँक्यू. या सगळ्यांना मनापासून थँक्यू कारण ह्यांनी नाशिक मध्ये आम्हाला खूप सांभाळलं. यांच्या घरात 2 दिवस आम्ही पिठलं भाकर वगैरे खाल्लं. वांग नाही आवडत मला, वांग नाही खाल्लं. सो थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअरिंग करा. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करत राहा.